बिग बॉस मराठीच्या घरात गेल्या काही दिवसांपासून अर्बाजनिक कीच्या प्रेमाचे वारे वाहत होते परंतु आता पुढील आठवडाभर वर्षा उस्गामवकरांच्या कॅप्टन्सीचे वारे घरात वाहणार आहे यंदाच्या आठवड्यात कॅप्टन होण्याचा बहुमान वर्षा उसगामवकर यांना मिळाला आहे आता संपूर्ण आठवडाभर घराचा कार्यभार त्या सांभाळतील याशिवाय येत्या नॉमिनेशन टास्कमध्ये त्या सेफ असतील बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टनपदाचा पहिला बहुमान अंकिताला मिळाला होता यानंतर दुसऱ्या आठवड्यात अरबाज कॅप्टन झाला मात्र अरबाजच्या कॅप्टन्सीदरम्यान बीबी करन्सी एकाही टीमने मिळवली नसल्याने त्याला कॅप्टन्सीवर पाणी सोडावं लागलं परिणामी अरबाजने आपली कॅप्टन्सी निक्कीला दिली निक्कीच्या कॅप्टनपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर घरात नवा कॅप्टन निवडण्यासाठी मुंजा टास्क खेळण्यात आला यात कॅप्टनपदासाठी दावेदार असणाऱ्या सदस्यांना मुंजास्मोर आपण कसे चांगले कॅप्टन होऊ शकतो तसेच इतर सदस्यांपेक्षा आपण कसे वरचढ आहोत यावर चर्चा करायची होती या टास्कमध्ये शेवटी वर्षा सूरज अंकिता वैभव आणि जान्हवी असे पाच जण राहिले होते अंकिताने वर्षा मॅन कॅप्टन व्हायला हव्यात या डीलवर या गेममधून माघार होण्याचा निर्णय घेतला मात्र वैभव व जान्हवी दोघेही कॅप्टनपदासाठी आग्रही होते वर्षा उसगामवकरांनी जान्हवी वैभवस्मोर स्वतचे मुद्दे अत्यंत प्रभावीपणे मांडले आणि यामुळे जान्हवी चांगलीच बुचकयात पडली वर्षा यांनी वैभवजानहवीचा प्रत्येक मुद्दा खोडून काढत पाताळ लोकटास्कमध्ये त्या कशा चांदल्या खेळल्या हे सर्वांसमोर स्पष्टपणे मांडलं एवढं करूनही जान्हवी वैभव ऐकत नव्हते त्यामुळे बिग बॉसने एक मोठा निर्णय घेतला बिग बॉसची घोषणा ऐकताच घरातले सदस्य जल्लोष करून नाचू लागले त्यामुळे हा निर्णय नेमका काय आहे आणि बिग बॉसच्या त्या एका निर्णयामुळे बाजी कशी पालटली गेली जाणून घ्या कॅप्टनपदासाठी कोणाची निवड करायची हे ठरवण्याचा विशेष अधिकार पाताळ लोकटास्क गमावलेल्या एटीमला दिला निक्की अरबाज पाडी घन श्याम आणि अभिजित या पाच सदस्यांना बहुमताने जान्हवी वैभव आणि वर्षा यांच्यापैकी एकाची कॅप्टनपदासाठी निवड करायची होती या पाच जणांनी क्षणाच्याही विलंबन करता मोठ्या आनंदाने कॅप्टन पदासाठी वर्षा उसगामवक्रांचं नाव सुचवलं अगदी अरबाजने देखील दोन्ही मित्रांना बाजूला करून वर्षा यांच्या नावाला सहमती दर्शवली वर्षा यांनी कॅप्टन पद स्वीकारल्यावर हमारा नेता कैसाहो वर्षा ताई जैसाहो अशा घोषणा घरातील सर्व सदस्यांनी दिल्या वर्षा टास्क संपल्यावर बाहेर येताच त्यांनी सर्वांचे आभार मानले वर्षा उसगामवकर कॅप्टन झाल्यावर घरात काय बदल होणार आणि सदस्यांमध्ये ड्युट्यांची विभागणी कशाप्रकारे केली जाईल यावर चर्चा करण्यात आली आहे आता वर्षा यांच्या कॅप्टन्सीमध्ये घरात काय काय धमाल पाहायला मिळेल हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे